स्टडी टाइम लाइटली या चॅनलवर आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण 12वी प्रश्नपत्रिकेचा आराखडा कसा डाउनलोड करावा सर्व विषयाचा तर तो अभ्यासणार आहोत. तर त्यापूर्वी आपण या चॅनलवरती नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकनला सुद्धा प्रेस करा, त्यामुळे माझे नवीन अपलोड होणारे व्हिडिओज आपल्याला सर्वात पहिले बघता येतील. चला तर सुरू करूयाचा व्हिडिओ. प्रथम आपण आपल्या मोबाईलचा एखादा कोणताही ब्राउजर ओपन करायचा आहे आणि त्या ब्राउजरमध्ये सर्च करायचं आहे महाराष्ट्र बोर्ड. टाईप केल्यानंतर सर्च करायचं आहे महाराष्ट्र बोर्ड. मी सर्च करत आहे. सर्च केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारची टॅब ओपन होईल. त्या टॅबच्या 2 नंबरवर महाराष्ट्र स्टेट बोर्ड या टॅबवर आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपल्या डाव्या साईडला म्हणजे सगळ्यात खाली डाउनलोड नोटिफिकेशन स्टॅटिस्टिक्स या सर्वच्या खाली एव्हल्युएशन नावाचा टॅब आहे, त्यावर क्लिक करायचं आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर सर्व विषयाचं जे काही बोर्डाने ऑफिसी अपलोड केलेलं आहे ऑफिसियली अपलोड केलेलं आहेत ते सर्व दिसेल. म्हणजे जे काही पेपर पॅटर्न जे सिलेबस 25% वगळण्यात आलेला तो पण आपल्याला इथे दिसेल. तर आपण इथून इंग्लिशची PDF डाउनलोड करून यामध्ये आपण सर्च बघत गेलो तर सर्व विषयाचं मिळून जाईल. एका सरळ रेषेत दाखवलेले आहेत. तर आपण यामधून 12वी इंग्लिशचा पेपर पॅटर्न डाउनलोड करून घेऊ. तर शोधावा लागेल. तर आपण बघू शकता इंग्लिश आराखडा 2021 19 तारखेला अपडेट झालेला आहे. तर आपण तो डाउनलोड करत आहेत. नेटवर्कचा प्रॉब्लेम असल्यामुळे वेळ लागत आहे. डाउनलोड झालेला आहे. आपण फाईल मॅनेजरमध्ये बघूया. गलत टॅब आहे. हा इंग्लिश फायनल PDF. तर बघू शकता हे PDF आपण डाउनलोड केलेलं आहे अशा प्रकारे यामध्ये आहे दिलेलं. आपण अशा प्रकारे सर्व विषयाचे डाउनलोड करू शकता की आपल्याला फक्त बघायचं आहे की कोणता विषय कुठे दिलेला आहे. खाली बघत जायचं आहे आणि आपल्याला ती PDF भेटून जाईल. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असलेल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.